भारतात मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव झाल्याची महत्वाची माहिती आयसीएमआरनं आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली आहे। मास्क न वापरणाऱ्यांमुळे देशामध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा आयसीएमआरनं केला आहे। आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली त्यात आयसीएमआरनं हा दावा केला। भारतात आज 32 कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 31,70,000 इतकी आहे। भारतात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा निष्कर्ष आयसीएमआरनं काढलाय। भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत हा दावा केला। मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे। दरम्यान भारतातील रिकव्हरी रेट हा वाढला असून 75.92% झालाय। गेल्या 25 दिवसात 100% अधिक प्रगती झाली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। This is not about your independence. This is about taking your freedom away. This is about manipulation and control. Because this does not work. This is not about your freedom. The virus is nanoparticles, small microbes. It can easily go through our cloth mask. Then how is this cloth mask effective? You're breathing in your own carbon dioxide. Do you think that's healthy? ये मास्क नहीं, ये तुम्हारी गुलामी का प्रतीक है। अगर कोई तुम्हें मास्क के लिए बोले पहनने के लिए उसे मना कर देना, उसे प्रूफ मांगना, सबूत मांगना उनसे। मास्क न वापरणाऱ्यांमुळे देशामध्ये कोरोनाचा फैलाव वेगानं झाल्याची माहिती आयसीएमआरनं दिली आहे। दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषदेमध्ये आयसीएमआरनं हा दावा केलाय। भारतात आज 32 कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,70,000 इतकी झाली आहे। भारतात कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय आणि त्यासाठी बेजबाबदार नागरिक कारणीभूत आहे जे मास्क वापरत नाहीत।